नमस्कार, मी प्रीती देशपांडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. एक नजर हेडलाईन्सवर. देशातील पहिले इलेक्ट्रिक वाहनाकरिता इनोव्हेशन पार्क पुण्यात उभे करण्यात आले. पुण्यातील किसान मेळाव्यामध्ये जागतिक स्तरावरील प्रख्यात ब्रँड शेतकऱ्यांसाठी किसान प्रदर्शन ठरते उपयुक्त. चाकणमध्ये ओढ्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मध्यमवर्गीयांपासून ते शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून याचे आर्थिक स्थैर्यही वाढेल असा विश्वास उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केलाय. पुण्यातील भोसरी येथे केंद्रीय तंत्रज्ञान विभागाच्या वतीने देशातील पहिले इलेक्ट्रिक वाहनाकरिता इनोव्हेशन पार्क उभे करत असून मोशन या मोहिमेची सुरुवात अरुण फिरोदिया यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली. या इनोव्हेशन पार्कमध्ये चाकण परिसरासह पुण्यातील इलेक्ट्रिक वाहनांना भेडसावणाऱ्या समस्या, नवीन तंत्रज्ञान याची माहिती या पार्कच्या माध्यमातून मिळणार असून अनेक स्टार्टअपच्या माध्यमातून यावर संशोधन अथवा उपायही इथे सुचवले जाणार आहे. पुण्याला आता इलेक्ट्रिक हब अशी नवीन ओळख मिळणार असल्याने तसेच इलेक्ट्रिक व वाहनांसंदर्भात नवनवीन शोध या परिसरात होत असल्याने हे पार्क केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून भोसरी परिसरात उभा करण्यात आला आहे. याकरिता 20 करोड इतका खर्चही करण्यात आला आहे. सध्या पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर उतरतच आहेत. याला व्यापक स्वरूप देण्याकरिता हे पार्क फायदेशीर ठरेल असा विश्वासही यावेळी अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केलाय. पुणे हे ऑटोमोटिव्ह सेंटर आहेच, पण इलेक्ट्रॉनिक सेंटर पण आहे. तर इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल या दोघांचा मेळ घालून इलेक्ट्रिक व्हेकल ज्या होत आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि STPI चालू झालेलं आहे आणि यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे स्टार्टअपना खूप महत्त्व आहे. कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्टार्टअपला फार नवीन नवीन शोध लावू शकतात, तर त्यांना मदत करण्यासाठी हा जो प्रकल्प आहे फार स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की पुणे हे आता लवकरच इलेक्ट्रिक व्हेकलचं सेंटर ऑफ इंडिया आणि वर्ल्ड बनेल. त्याला हा उपक्रम हा अगदी साधेसा आहे. असं आहे की आपली अशी कल्पना आहे की इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे स्मार्ट सिटीसाठी, तसं नसून विलेजमधल्या लोकांना, खेड्यातील लोकांना आपला माल शहरात आणून विकण्यासाठी याचा उपयोग आहे. कारण प्रत्येक खेड्यामध्ये डिझेल किंवा पेट्रोल नाही पण इलेक्ट्रिसिटी आहे. मग घरून आपली बॅटरी चार्ज करा, आपला माल टू व्हीलरवर टाका आणि शहरात घरोघरी आणून विका. आपल्या लहानपणी भाजीवाली जशी आणून विकायची घरोघरी, तसं ते घरोघरी जाऊन विकू शकतात. म्हणजे सगळे मिडलमनमधले जाऊन डायरेक्टली शेतकरी ते घर, म्हणजे त्यांची इन्कमही दुप्पट होईल आणि ग्राहकालाही अर्धे किमतीत मिळेल. जागतिक स्तरावर शेतकऱ्यांसाठी पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे किसान प्रदर्शन भरवण्यात आले आहे, जिथे एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे 29व्या किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे सुरू आहे. या प्रदर्शनात भारतातील 500 पेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था आणि नवउद्योजक सहभागी झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किमान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा, नर्सरी, शेती, लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहे. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे आणि उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 100 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असणार आहे. इथे या प्रदर्शनात 500 कंपन्यांचा सहभाग आहे. कंपन्यांबरोबर वेगवेगळ्या संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, जे शेतकऱ्यांना काही माहिती देऊ इच्छितात त्या सर्व संस्थांचा इथे सहभाग आहे. आणि शेतकरी वर्ग हा पूर्ण देशभरातनं इथे येतो आहे. मुख्यत्वे महाराष्ट्रात नाही पण ऑलमोस्ट 17 राज्यातून शेतकऱ्यांनी नावनोंदणी केलेली आहे. आतापर्यंत 7,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी केलेली आहे. त्यांनी मोबाईल किंवा कम्प्युटर वापरून, मुख्यत्वे मोबाईल वापरून नावनोंदणी केलेली आहे. त्यामुळे आम्हाला कळतं की कुठून प्रतिसाद चांगला आहे. कितवं वर्ष आहे सर हे? 28वं वर्ष आहे. प्रदर्शन एकदम जबरदस्त आहे आणि छान आहे.
आधुनिक पद्धतीने जे तंत्रज्ञान जे बघण्यासाठी मिळालं आम्हाला आणि यातून काहीतरी शिकण्यासारखं मिळालं. काय खरेदी करण्यासाठी तुम्ही आल्या होता त्याने काय त्याच्यात ट्रॅक्टरची पेरणी यंत्र अधिक डायरी असं एक दोन गोष्टी खरेदी करण्यासाठी आलो. 19 लोक आले होते आणि सर्वांनी आनंद घेतला. ज्या म्हणजे पहिल्यांदा असं 10-20 लोक आलो आहे आणि असं प्रदर्शन बघितलं घेतलं काहीतरी काय घेऊन जाणारच इतकं चांगलं प्रदर्शन आहे. आणि बाहेरच्या देशातून सुद्धा काही लोक घेऊन आले होते सामान ते सुद्धा. ओढे नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणावर चाकण नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. नैसर्गिक ओढे नाल्यांवर झालेले अतिक्रमण मुळे यापूर्वी देखील अनेक दुर्घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चाकण शहरातील नैसर्गिक ओढ्यावर केलेले बहुचर्चित आक्रमण चाकण नगर परिषदेच्या वतीने रात्रीच्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर ही कारवाई सुरू होती. मुंबई उच्च न्यायालयात चाकणचे माजी उपसरपंच आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने चाकण शहरातील नैसर्गिक ओढ्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश चाकण नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिले होते. मागील काही दिवसापासून या कारवाईला वेगवेगळ्या कारणांनी स्थगिती मिळाली होती, मात्र मंगळवारी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. की हे जे बांधकाम आहे, पहिली गोष्ट म्हणजे जो सिटी सर्वे नंबर आहे जो शासनाच्या मालकीचा आहे त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि दुसरं नियमांचं उल्लंघन म्हणजे ते ओढ्याच्या पत्रापासून जे ठराविक अंतर ठेवणं आवश्यक आहे ते न ठेवता ओढ्याच्या पत्रामध्येच हे बांधकाम झालेलं आहे. तर या दोन्ही गोष्टी कोर्टामध्ये सिद्ध झाल्यामुळं हे बांधकाम पाडण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. आज आपण ती कारवाई करणार. हो, आज कोर्टामध्ये सकाळी हिअरिंग झालं. तर त्या हिअरिंगमध्ये कोर्टानं असं सांगितलं की 6 वाजेपर्यंत त्यांना त्यांचं सामान हलवण्याकरता अवधी द्या आणि 6 वाजता तुमचं डिमोलिशन सुरू करा. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. कृषीरत्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी बनवलेल्या नाविन्यपूर्ण सगुण राईस टेक्निकमुळे परिवर्तन घडत असून शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढवण्यास मदत करत आहे. सगुण राईस टेक्निक एक झिरो टील कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर बिगर नांगरलेली शेती पद्धत आहे. या महाराष्ट्रातील 16 तालुक्यातील 3,000+ शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. ही लागवडीची एक सोपी पद्धत आहे ज्यात कायमस्वरूपी उंचावत बेडचा वापर लागवडीसाठी केला जातो. या बेड्सचा वापर करून शेतकऱ्यांनी थेट बियाणे पेरता येतात. मजुरी खर्च आणि पिकांच्या लागवडीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रमाण कमी होते. SRT मुळे केवळ शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नच वाढत नाही तर जमिनीचे आरोग्यही सुधारते. रिपीट आणि त्याद्वारे प्रक्रियेत अधिक कार्बन साठवले जाते. SRT सारख्या संवर्धन कृषी पद्धतीद्वारे मातीमधील सेंद्रिय कार्बन वाढवण्याकरिता मदत होते व त्यामुळे प्रत्येकाचा फायदा होईल असे मत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. तुमचं घेऊन झाल्यानंतर ताकदीवर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यासाठी 2 बरण्या घेतल्या, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि बरण्याच्या वरच्या बाजूला 2 जाळ्या आहेत. एका बरणीमध्ये म्हणजे डाव्या बाजूच्या बरणीमध्ये 0 मशागत SRT तंत्राचं ढेकूळ टाकलेलं आहे आणि उजव्या बाजूच्या बरणीमध्ये ज्या मशागत केस पडतो तेव्हा तो झिरपायला पाहिजे का वाहून जायला पाहिजे हे आता ह्या प्रयोगामध्ये आपल्याला दिसणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे की हा जो मातीचा गोळा आहे हा पारंपरिक जमिनीमधून काढलेला आहे आणि तसाच मातीचा गोळा आम्ही जाळी बसवली आहे आणि त्याच्यावर कृत्रिमरित्या पाऊस पडलेला आहे. हा पडणारा जो पाऊस आहे तो बरोबर मोजून असा टाकलेला आहे हे पाणी. आणि बघा डाव्या बाजूला जिथे 0 मशागत तंत्र SRT चं आहे त्या मातीवर ही माती 6 वर्ष नांगरलेली नाही,
त्या मातीवर जेव्हा पाऊस पडतो त्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 लिटर पाणी टाकून आपण ते त्यालाही वेळ बघणार आहोत. ध्यानगुरु सुभाष पत्री यांच्या हस्ते पुण्यात मराठी पिरामिड मेडिटेशन चॅनेलचा लोकार्पण सोहळा रविवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संपन्न होणार आहे. सध्याच्या धकाधकीच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात ध्यानाने मनशांती आनंदानुभूती सुखशांती ही मिळवता येते असे अनेकांचा अनुभव आहे. मराठीत प्रथमच पिरामिड मेडिटेशन चॅनेलद्वारा सर्वसामान्यांना ध्यानाची परिपूर्ण माहिती अनुभव प्रात्यक्षिके चर्चासत्रे पाहता येणार आहेत. या ध्यान कार्यक्रमाचा लाभ शहरातील शाळा कॉलेज लहान मुले तरुण शिक्षक मध्यमवयी प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिकांना द्यावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले. पिरामिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे हे पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीचं पुण्यातलं एक ध्यान प्रचार करणारी संस्था आहे आणि या संस्थेचं बेसिकली उद्देश असा आहे की घराघरामध्ये ध्यान पोचवणं आणि ते फ्रीमध्ये पोचवणं, तसेच दुसरं शाकाहार याला पण तितकंच महत्त्व आम्ही देतो आणि त्याच्याबरोबर हे जेव्हा ध्यान प्रत्येक घराघरामध्ये ज्या वेळेला पोचेल त्यावेळेला निश्चितपणे प्रत्येक त्या घराला त्याचा आरोग्याच्या दृष्टीने आणि मानसिक स्थैर्याच्या दृष्टीने खूप फायदा होईल. आणि ही मूवमेंट आमचे ब्रह्मर्षी पत्रीजी जे आमचे फाउंडर मेंबर आहेत जे हैदराबादला असतात त्यांनी चालू केली सुमारे 30 वर्षापूर्वी आणि त्यांनी ह्या गोष्टीवरती प्रचंड प्रमाणामध्ये रिसर्च केलेला आहे आणि हेच ध्यान आम्ही जे ध्यान शिकवतो ते आनापानासती ध्यान म्हणून आहे जे गौतम बुद्धांनी चालू केलं आणि ते सुभाष पत्री सरांनी पितामह ब्रह्मर्षी पत्री सरांनी हे सगळीकडे स्प्रेड करायला सुरुवात केली आणि आता जवळजवळ आम्ही सर्व जगामध्ये पोहोचलेलो आहोत या ध्यानाच्या प्रचारामध्ये. पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोचे काम सुरू असताना चोरट्यांनी वल्लभनगर पिंपरी येथून 65,000 रुपयाचे साहित्य चोरून नेले. याबाबत तब्बल महिनाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इनवायर इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीकरिता फिर्यादी गायकवाड हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. 11 नोव्हेंबर रोजी 3 PM ते सकाळी 8 PM दरम्यान वल्लभनगर येथे सुरू महामेट्रोच्या कामाच्या साईटवरून अज्ञात चोरट्यांनी 25,000 रुपये किमतीचा 25 स्टील स्ट्रक्चरच्या प्लेट, 40,000 रुपये किमतीचे 40 लोखंडी चॅनल असा एकूण 65,000 रुपये किमतीचा माल चोरून नेला. याबाबत गायकवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अर्ज दिलाय. या अर्जावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रितेश जाधव याबाबत अधिक तपास करत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. देशातील पहिले इलेक्ट्रिक वाहनाकरिता इनोव्हेशन पार्क पुण्यात उभे करण्यात आले. पुण्यातील किसान मेळाव्यामध्ये जागतिक स्तरावरील प्रख्यात ब्रँड शेतकऱ्यांसाठी किसान प्रदर्शन ठरते उपयुक्त. चाकणमध्ये ओढ्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.